मित्रांनो, आपला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या निकालाबाबत, त्याचप्रकारे उन्हाळी परीक्षांबाबत काही महत्वाचे अपडेट माझ्यापर्यंत आलेले आहेत, त्याच आजच्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुरिया युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय. तर त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या हिवाळी 2020 परीक्षा आहेत त्या आत्ताच पार पडलेल्या आहेत आणि त्यातील इंजिनिअरिंग या ज्या शाखा आहेत त्यांचे निकाल लागण्याला सुरुवात झाली आहेत. जवळपास अर्ध्या अधिक शाखांचे निकाल लागून पूर्ण सुद्धा झालेले आहेत. मात्र त्याच वेळेस बी ए, बी कॉम, बी एस सी, फार्मसी किंवा अवांतर ज्या शाखा आहेत त्यांचे निकाल केव्हा लागतील असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी मला विचारले होते. तेव्हा मी जेव्हा विद्यापीठामध्ये माहिती काढली तर तेव्हा असं कळलेलं आहे की सध्या या निकालावर प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरात लवकर म्हणजेच उन्हाळी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच इतर विद्यार्थ्यांचे सुद्धा निकाल लागतील असं विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्या विद्यापीठातील कुठल्याही विद्यार्थ्याने निकालाबाबत काळजी करण्याचं काम नाही, कारण निकाल हा सर्वांचा पॉझिटिव्हच येणार आहे हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलूया एका महत्वाच्या बातमीबाबत. तर आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत त्यांच्या परीक्षा या दिनांक 8 जुलैपासून सुरू होणार आहेत. मात्र त्या अगोदर विद्यापीठाने दिनांक 5 जुलै ही परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दिलेली होती. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे झालेले नाही. त्यामुळे आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने एक गुड न्यूज सर्वच विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि दिनांक 9 जुलै ही एक्झाम फॉर्म भरण्याची अंतिम तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे. त्यामुळे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षांचे फॉर्म भरले नसतील त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने उन्हाळी 2021 परीक्षांचे फॉर्म भरायचे आहेत. कारण या परीक्षेच्या फॉर्मपासून जर तुम्ही वंचित राहिले किंवा तुम्ही हे फॉर्म भरले नाही तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची जी सूचना आहे ती म्हणजे अशी की हे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही असं विद्यापीठाने या अगोदर स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे की तुमचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने सबमिट झाला पाहिजे आणि तुमची जी फीज आहे ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला पेड करावी लागणार, हे सुद्धा सर्वात महत्वाचं अमरावती विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 9 जुलै ही तुमची एक्झाम फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. त्या अगोदर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि वेळेवर होणारी अनावश्यक गर्दी टाळा. कारण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे तर साईटवर सुद्धा लोड येऊ शकतो आणि लोड आल्यामुळे तुम्हाला फॉर्म भरण्याला आणखीन प्रॉब्लेम येऊ शकतात आणि विद्यापीठ नंतर आणखीन तारीख एक्सटेंड करून देते की नाही याबाबत प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे 9 जुलैच्या लवकरात लवकर फॉर्म भरा आणि स्वतःचं नुकसान टाळा. हीच माहिती देण्याकरता आज हा व्हिडिओ मी तयार केला होता. त्यामुळे आशा करतोय की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा म्हणजेच मला प्रोत्साहन मिळेल आणि पुढील व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्या माहितीकरता बनवेल. मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.